नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी स्कॉलरशिपचा बुद्धिमापन चाचणी या विषयाचा घटक क्रमांक चार ज्याचं नाव आहे तर्कसंगती व अनुमान हा पाहत आहोत या घटक चारमधील सध्या चार पॉईंट दोनमधील आठ प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आज आपण प्रश्न क्रमांक नऊपासून या ठिकाणी सुरू करत आहोत नातेसंबंधावरील हे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ पहा एका फोटोकडे बोट दाखवून कुसुम म्हणाली तो माझ्या बहिणीच्या काकीच्या बहिणीचा भाचा आहे तर कुसुमचे फोटोतील व्यक्तीशी काय नाते आहे आता काकीच्या बहिणीचा भाचा तर भाचा कोणाला म्हणतात भाचा एकतर भावाच्या मुलाला म्हणतात किंवा बहिणीच्या मुलाला म्हणतात भाचा हे कोणाला म्हणतात भावाचा मुलगा किंवा बहिणीचा मुलगा पहा एका फोटोकडे बोट दाखवून कुसुम म्हणाली कोण म्हणाली कुसुम हे कुसुम कुसुम काय म्हणते तो माझ्या आता हे समजा हा फोटो आहे या फोटोकडे बोट दाखवून कुसुम म्हणाली तो माझ्या बहिणीच्या म्हणजे कुसुमची कोण बहीण आता कुसुमची बहीण म्हणजे हे दोघं बहिणी बहिणी आहेत बरोबर तो माझ्या बहिणीच्या काकीच्या आता कुसुमच्या बहिणीची काकी म्हणजे कुसुमची काकीच कुसुमची काकी काकी कोणाला म्हणतो आपण काकी हे काकाच्या बायकोला म्हणजे काकी आता काकी आता समजा हे कुसुमचे वडील आहेत बरोबर कुसुमचे वडील हे वडिलाचे वडिला भाऊ वडिलाचे भाऊ म्हणजे हे कुसुमचे काका आहेत बरोबर आता बहिणीची का काकी म्हणजे कुसुमची काकी काकी म्हणजे हे काकाची पत्नी काकाची पत्नी हे काकी काकीच्या बहिणीची काकीची कोण बहीण काकीची बहीण म्हणजे कोण असते काकीच असते बरोबर काकीची बहीण ही काकी पा कुसुमच्या बहिणीच्या काकीची म्हणजे हे कुसुम कुसुमची बहीण कुसुमची कुसुमच्या बहिणीच्या काकीच्या बहिणीची आता पहा कुसुम आणि बहीण या दोघांचे वडील आणि त्यांच्या वडिलाचे भाऊ काका काकाची पत्नी काकी ही जी काकी आहे ही काकीची जी बहीण आहे काकीच्या बहिणीचा भाचा ह्या काकीच्या बहिणीचा भाचा आता भाचा म्हणजे काय एक तर बहिणीची बहिणीचा मुलगा किंवा भावाचा मुलगा आता काकी काकीची ही बहीण आहे नाही ना मग हे दोघं बहिणी आहेत हे दोघं काय आहेत बहिणी आहेत तर या बहिणीच्या या बहिणीचा हा कोण को आहे भाचा हा कोण आहे हे दोन बहिणी आहेत या दोन बहिणीचा हा हा जो आहे हा भातचा आहे बरोबर म्हणजे कुसुमच्या बहिणीच्या काकीच्या बहिणीचा हा भाचा आहे म्हणजे या दोघा हे दोघं बहिणी आहेत हे दोघं काय आहे बहिणी आहेत मग ह्या बहिणीचा हा भाचा आहे म्हणजे यांचा हा कोण आहे मुलगा हा कोण आहे मुलगा म्हणजे हे काकीचा मुलगा म्हणजे काकाचा मुलगा काकाचा काका काकीचा हा कोण आहे मुलगा आहे मग हा कुसुमच्या काकाचा मुलगा म्हणजे कुसुमचा चुलत भाऊ आहे म्हणजे हे फोटोतील व्यक्तीचं या कुसुम कुसुमची म्हणजे हे व्यक्तीशी या कुसुमचं नातं काय आहे चुलत बहीण कोण आहे चुलत बहीण म्हणजे काकाची मुलगी म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार या का लक्षात कुसुमच्या बहिणीच्या कुसुमच्या बहिणीच्या काकीच्या बहिणीचा भाचा म्हणजे काकीची बहीण बहिणीचा भाचा म्हणजे हे बहिणीच्या या बहिणीचा हा मुलगा आहे हे बहि या काकीच्या बहिणीची बहीण म्हणजे ही काकी काका काकी या दोघांचा हा मुलगा आहे काका काकीचा मुलगा म्हणजे चुलत भाऊ म्हणजे ही व्यक्तीशी या कुसुमचं नातं काय आहे हे ह्या व्यक्तीची कुसुम ही चुलत बहीण आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पाहू आपण प्रश्न क्रमांक दहा प्रज्ञाच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी प्रज्ञाचे काय नाते आहे ही प्रज्ञा प्रज्ञाच्या सासू प्रज्ञाची कोण सासू तर सासू कोणाला म्हणतात नवऱ्याची आई हा नवरा आहे बरोबर हे नवऱ्याची आई आहे प्रज्ञाच्या सासूच्या मुलीच्या आता हे सासूची हे मुलगी आता सासूचा मुलगा हा नवरा आहे आणि सासूची ही मुलगी आहे म्हणजे हे दोघं कोण आहेत बहीण भाऊ एक दोघं कोण आहेत बहीण भाऊ हे दोघं बहीण भाऊ प्रज्ञाच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी हे बहीण भाऊ प्रज्ञाच्या सासूच्या एकुलता एक भाऊ म्हणजेच प्रज्ञाचा नवरा बरोबर तर एकुलता एक भावाशी प्रज्ञाचे काय नाते आहे तर भावा ह्या एकुलता एक मुलीच्या भावाची ही कोण आहे पत्नी आहे म्हणून आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक अकराकडे प्रश्न क्रमांक अकरा काय दिलेला आहे पहा दीक्षाची आई माझ्या आईला आई, आई म्हणते हे दीक्षा दीक्षाची ही आई आहे दीक्षाची आई काय करते है? हे मी आता मी म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे हे या उदाहरणामध्ये दिलेलं नाही या उदाहरणामधला जो मी आहे तो नेमका कोणाही आपल्याला दिलेला नाही तर दीक्षाची आई माझ्या आईला दीक्षाची आई माझ्या आईला आई, आई म्हणते म्हणजे हे मी मी म्हणजे या ठिकाणी पुरुष स्त्री असं या उदाहरणामध्ये दिलेलं नाही तर हे, हे व्यक्ती आणि ही आई या दोघाची ही आई आहे या दोघाची ही काय आहे आई आहे तर ही दीक्षा दीक्षा माझी कोण दीक्षा माझी कोण मग हे दीक्षा हे एक तर हे जर मुलगी असेल तर हे दोघं बहिणी झाली हा मुलगा असेल तर हे दोघं बहीण भाऊ झाले बरोबर कारण ह्या दोघांची आई एकच आहे म्हणजे हे दोघं हे हे मुलगी असेल तर हे दोघं बहिणी बहिणी हा मुलगा असेल तर हा बहीण भाऊ तर बहिणीची मुलगी किंवा भावाच आता हे हे जर मुलगा असेल तर हे बहिणीची मुलगी आणि हे मुलगी असेल तर हे बहिणीची मुलगी म्हणजे बहिणीच्या मुलीला काय म्हणतात भाची बहिणीच्या मुलाला काय मुलीला काय म्हणतात भाची म्हणून ही दीक्षा ही माझी कोण आहे भाची आहे म्हणून पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपलं सध्या चार पॉईंट दोन हे या ठिकाणी संपत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या चार पॉईंट तीनला सुरुवात करू आज आपण या ठिकाणी थांबू नमस्कार